उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके हा एका पायात अपंग असलेला तरुण कोरोना महामारीने जगाला भेडसावले असताना देशाला वाचवायचे असेल तर लसीकरण महत्त्वाचे आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन लसीबाबत नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा तरुण जनजागृती करत आहे। सकाळी 9 वाजता स्वतःच्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून गाडीवर माईक आणि साऊंड बॉक्स घेऊन दररोज परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये चौका चौकात फिरून जनजागृती करत आहे। त्याच्या या कार्याला जनतेचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे। एक हे आपल्या देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव वाढत असून आपण एक अपंग नेक असताना एक मला मनात संकल्पना अशी मला दिसून येत आहे की कोण कोरोनाचे लसीकरणाला भीती मनात घेऊन हे घरोघरी लोक बसत आहेत, तर ही जनजागृती लस घ्या दोन्ही डोस घ्या म्हणून मी जनजागृती एक तेरचा नारायण साळुंके तेरचा रहिवासी असून मी एक ती कार्य मी हाती घेतलेला आहे। खर्च कसा आहे? कोण खर्च हे स्वतः मी माझ्या मजुरून करत आहे। किती येतं खर्च? तरी दररोज मी 500 रुपयाचं पेट्रोल टाकत आहे गाडीमध्ये आणि हे सामाजिक कार्य मी जनतेसाठी एक जनसेवा म्हणून मी करीत आहे। किती गाव असेल? तरी मी दररोज 8 ते 9 गावं करीत आहे सर। कुठले कुठले गाव? आता बघा सर, इकडे भंडारवाडी, पानवाडी, रामवाडी, हिंगजवाडी, पवारवाडी, सांजा, तसेच वरुडा, तेर, पेठ, गोदावरी, असं भंडारवाडी असे गावं फिरत आहे सर। आता पण कुणी प्रेरणा दिली? प्रेरणा कुणी दिली? कुणा प्रेरणा असे प्रत्येक गावोगावी सर मला प्रेरणा आणि असे सहकार्य आणि लस घेतो असं आम्ही म्हणून गावोगाव मला चौकात चौकाने लोक भेटत आहेत की तुम्ही चांगले कार्य करत आहात आणि आम्ही सध्या याच्यामध्ये सहकार्य आणि 100% आम्ही गावातील लसीकरण आम्ही करून घेऊ म्हणून असं मला सहकार्य सगळ्यांचं मागवत आहे सर।